अहमदनगर जिल्ह्यात आम्ही कोणत्याही संस्थेवर कब्जा केला नाही, मात्र महाराष्ट्रात असेही नेते आहेत की ज्यांनी अशा संस्थांवरती कब्जा करून बसलेत, ज्या संस्था उभारण्यामध्ये त्यांचं कोणतंही योगदान नाही, असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुढे बोलताना ते म्हणाले, नगर जिल्ह्यातील कैलासवासी बाळासाहेब विखे हे असे नेते होते ज्यांनी लोणी प्रवरा येथे शाळेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे केलं. हेच आमचं धनगर समाजासोबतचं नातं आहे. आम्ही कर्तृत्वातून हे सिद्ध केलंय की आम्ही सर्वसामान्यांसोबत आहोत. या नगर जिल्ह्यामध्ये आम्ही तर कधी कुठल्या दुसऱ्या संस्थेचा कब्जा केला नाही. महाराष्ट्रामध्ये असे नेते आहेत ज्यांनी अशा संस्थेवर कब्जा करून बसले, ज्या संस्था उघडण्यामध्ये गेली त्यांचं कुटुंबाचं योगदानच नाही. पण या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आहेत, कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील पहिले व्यक्ती होते ज्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी इथे शाळेचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने ती शाळा सुरू केली. हे आमचा संबंध धनगर समाजाबरोबर आहे. फक्त घोषणा करून आंदोलन करून एखाद्या माणसाला खाली राखून चित्त होत नाही. कर्तृत्वाने आम्ही सिद्ध केलंय की या जिल्ह्याच्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांबरोबर आम्ही आहोत. आज राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आल्यानंतर कोणाला त्रास होतोय, तर वाळू तस्करांना, ज्यांनी मागचे 3 वर्ष वाळू तस्करी केली आणि या वाळू तस्करीतून राजकारण केलं अशा लोकांनाच त्रास होतोय. या वाळूवाल्यांचा समाजासाठी काय फायदा आहे? या वाळूवाल्यांनी तुमच्या तालुक्यासाठी गावासाठी काय दिलं? ज्या रस्त्यातून हे वाळू तस्कर जात होते ते रस्ते फुटले, ते रस्त्यासाठी तरी त्यांनी पैसे दिलेत का? आता भाजप सेना सरकारच्या काळात गोरगरिबांना 1000 रुपये ब्रासप्रमाणे वाळू मिळणार आहे. कुणाच्याही पाया पडण्याची गरज नाही. वाळू तस्करांच्या पैशाने कार्यक्रम घेणारे आम्ही नाहीत, वाळू तस्करांच्या पैशानेही जगणार आम्ही नाहीत, असं खासदार सुजय विखे पाटील म्हणाले. आज सत्ता आल्यानंतर कोणाला त्रास होतो? वाळू माफियांना त्यांनी मागच्या 3 वर्ष वाळू माफिया केली, त्यांनी मागच्या 3 वर्ष वाळू तस्करी केली. या वाळू तस्करीच्या पैशातून राजकारण केलं. काय फायदा आहे वाळू तस्कराच्या समाजाला? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, काय या वाळूवाल्यांनी तुम्हाला दिलं? तुमच्या गावासाठी दिलं? कोणी सभा मंडप दिला? ज्या रस्त्यातून वाळूचे डंपर अवैध उत्खनन करून जात होते ते रस्ते फुटले, ते रस्त्यासाठी पैसे दिले? गरीबाला घर बांधायचं असेल तरी या वाळू तस्करांनी कधी मोफत वाळू दिली नाही. दिली का कोणाला मोफत वाळू? आज माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला, 1 एप्रिल पासून या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरीबाला 1000 रुपये ब्रासची वाळू मिळणार आहे. 1000 रुपये ब्रासची वाळू मिळणार आहे. कोणाला पाय पडण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन द्वारे ऍप द्वारे माहिती भरा, वाळू तुमच्या घरपोच होईल हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. वाळू तस्करांच्या समाजाचं, वाळू तस्करांच्या पैशांनी कार्यक्रम घेणारे आम्ही नाही आणि वाळू तस्कराच्या पैशांनी जगणारे आम्ही नाही. ही वाळू तस्करी संपली पाहिजे आपल्या मुली सुरक्षित राहण्यासाठी, ही वाळू तस्करी संपली पाहिजे आपल्या महिला सुरक्षित राहण्यासाठी, ही वाळू तस्करी संपली पाहिजे या पाणी तालुक्याच्या नव्या पिढीला जर उज्ज्वल भविष्य घ्यायचं असेल तर ही वाळू तस्करी संपली पाहिजे. आज ही वाळू तस्करी आम्ही संपवली, आम्ही हिंमत केली आणि नुसती संपवली नाही पण 8000 रुपये ब्रास बद्दल पुढच्या महिन्यापासून 1000 रुपये ब्रासवर आणण्याची हिंमत आमच्यामध्ये होती.